हॅलो डिअर चिल्ड्रन टुडेज वी हॅव लर्न अबाउट क्वाड्रिलॅटरल व्हॉट इज मीन बाय क्वाटरलॅटरल टाईप्स ऑफ कॉटरलॅटरल अँड सम क्वेश्चन्स आज आपण या व्हिडिओमध्ये कॉट्रिलॅटरल म्हणजे काय कॉट्रिलॅटरल कसा असतो त्याचे टाईप कोणकोणते आहेत आणि त्याच्यावरचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वाट्रिलॅटरल हा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केला जाणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर लाईक शेअर नक्की करा याच्यामधली खोक्या बुलरी आहे की कॉट्रिलॅटरल हा वर्ड काय आहे तर कॉर्ड्रिलॅटरल जो स्पेलिंग आहे क्यू यू ए डी आर आय एल ए टी ई आर एल क्वाट्री लॅटरल अ क्वॉटरलॅटरल इज अ टू डायमेन्शनल सेप विथ फोर साईड्स अँड फोर अँगल्स क्वाटिलॅट्रलला चार साईड्स असतात म्हणजे चार बाजू असतात आणि चार अँगल म्हणजे चार कोण असतात त्याला आपण क्वाटरलॅटरल म्हणतो आणि त्याला दोन डायमेंशनल असतात टाईप्स ऑफ कॉटरलॅटरल आता बघूया की कॉटिलॅटरलचे टाईप्स कोणकोणते असतात क्वॉटरलॅटरलचे टाईप्स हे चार असतात फोर टाईप्स असतात ते कोणकोणते ते बघूया फर्स्ट आहे स्क्वेअर अ स्क्वेअर हॅज फोर इक्वल साईड्स अँड फोर राईट अँगल स्क्वेअर म्हणजे त्याच्या चारही साईड इक्वल असतात म्हणजे सारख्या असतात आणि चारही अँगल त्याचे राईट अँगल असतात म्हणजेच काटकोन असतात सेकंड आहे रोम्बस अ रोम्बस हॅज फोर इक्वल साईड्स सुद्धा चार इक्वल साईड्स असतात म्हणजे चार सारख्या बाजू असतात तुम्हाला ड्रॉ करूनसुद्धा दाखवलेला आहे रोम्बस आणि स्क्वेअर हा कसा असतो सो तुम्हाला आकृती बघून डायग्रॅम बघून लगेच लक्षात येईल तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की स्क्वेअर म्हणजे चार फोर इक्वल साईड्स आणि फोर राईट right अँगल त्याला असतात आणि रोम्बस म्हणजे त्याला फोर इक्वल साईड्स असतात म्हणजे चार सारख्या बाजू असतात नंतर आहे पॅरालेलोग्राम अ पॅरालेलोग्रॅम हॅज टू पेअर्स ऑफ पॅरॅलेल साईड्स याच्यामध्ये टू पेअर्स असतात पॅरल साईड पॅरेल साईड्स म्हणजेच दोन समान बाजू म्हणजेच कितीही वाढवला तरी त्या एकमेकांना छेदणार नाही अशा आणि दुसरा आहे रेक्टँगल रेक्टँगल ॲज हॅज फोर राईट अँगल्स रेक्टँगलला सुद, सुद्धा फोर राईट अँगल्स असतात ताँच, आणि त्यांच्या त्याच्या ज्या अपोजिट साईड्स असतात त्या इक्वल असतात रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स या इक्वल असतात म्हणजे सारख्या लांबीच्या असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथे आहे पॅरालेलोग्राम आणि रेक्टँगल आता याच्यावरची काही प्रॅक्टिस आपण करूया म्हणजे काही क्वेश्चन बघूया विच शेप इज रेक्टँगल याच्यामध्ये तुम्हाला रेक्टँगल शेप कोणता आहे तो ओळखायचा आहे तर सेकंड यस सेकंड शेप जो आहे तो आहे रेक्टँगल आणि पहिला जो आहे तो आहे ग्राम करेक्ट नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया विच शेप इज ट्रॅपे बघा इथे आपल्याला ट्रॅपे विचारला आहे पण या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रॅपे हा शिकवलेलाच नाही पण तुम्हाला माहिती आहे की याच्यामधला जो सेकंड शेप आहे तो स्क्वेअर आहे म्हणजे फर्स्ट शेप आहे ट्रॅपे झॉईट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सो so, या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला कठीणमधले कठीण कन्सेप्ट हे सोप्या सोप्या भाषेमध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवले जातात सो so, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल भरपूर अशा लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर नक्की करा थँक्यू